आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकाळी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सावली दिव्यांग संस्थेच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, लाभार्थ्यांना 3% अनुदान त्वरित मिळावे केली मागणी. शासनातर्फे दिव्यांगांसाठी राखीव असलेली 3% अनुदान लाभार्थ्यांना त्वरित मिळावे अशी मागणी करत इचलकरंजी येथील सावली दिव्यांग संस्थेच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रत्येक वर्षी दिव्यांग नागरिकांना शासनाच्या निर्णयानुसार 3% अनुदान दिलं जातं, मात्र हे अनुदान लाभार्थ्यांना मिळत नसल्याची तक्रार घेऊन दिव्यांग संस्थेतर्फे शिष्टमंडळ मागणीचे निवेदन देण्यासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे गेले. परंतु मुख्याधिकारी यांनी दिव्यांग अंध अपंग लोकांना भेटण्यास नकार दिल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. अपंग कमिटीच्या मीटिंगमध्ये नगराध्यक्ष आणि बालकल्याण विभागाच्या अधिकारी यांच्यामध्ये पैसे जमा करण्याचे ठरले होते, परंतु अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले नसल्यामुळे निषेध करत आज जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना 3-चाकी सायकल, श्रवण यंत्र, व्हीलचेअर, कुबड्या यासाठी निधी लवकरच जमा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राजू कुमार, महादेव गजरे, संदीप भगत, आशाराणी कुंभार, दिलीप जाधव, दस्तगीर शेख, सुनील मासाळे, मारुती जाधव, राखी मिनेकर यांच्यासह अंध अपंग बालक व महिला उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.